अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या वतीने निलेश लंके यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. आता निलेश लंके यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. निलेश लंके यांनी स्वतः या संबंधित माहिती दिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तारीख अद्याप निश्चित करण्यात आली नसली तरी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्याचे निलेश लंके यांनी सांगितलेले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात म्हणजे 13 मे रोजी मतदान होणार आहे, तरी उमेदवारी अर्ज भरण्यास 25 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तरी त्यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या वतीने आमदार निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आमदार निलेश लंके यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सक्षम न्यूज 24 अहमदनगर.